नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर मित्रांनो, नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार हबप इंदोरीकर महाराज देशमुख यांच्यावरती अहमदनगरमध्ये आज गुन्हा दाखल करण्यात आला असून सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवंदे यांच्या तक्रारीनंतर संगमनेर कोर्टामध्ये हा गुन्हा दाखल झाला असून मुला मुलींच्या जन्माविषयी मार्च महिन्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज यांच्या टीकेची झोड उठली होती. यामध्ये विशेषतः तृप्ती देसाई यांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं. सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य हबप इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. लिंगभेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराज यांना PCPNTT कायद्यानुसार नोटीस बजावायचं स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीमध्ये अखेरच्या दिवशी हबप इंदोरीकर महाराजांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून संगमनेर कोर्टामध्ये PCPNDT ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संगमनेर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हा मोठा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे की हबप इंदोरीकर महाराज देशमुख यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला आहे, FIR दाखल झाला आहे, याबद्दल तुमचं मत खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.